आता इथे हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे की बरेचदा असं होतं की बऱ्याच जणांना वाटतं की आमचं ऑडिशनमध्ये सिलेक्शन का होत नाही. आम्ही खूप ऑडिशन देतो पण आमचं तिथे सिलेक्शन होत नाही. तर ते सिलेक्शन होत नाही याचं कारण तुम्ही योग्य कॅरेक्टरसाठी ऑडिशन देत नाही. मी संकेत ओक, फाउंडर डिरेक्टर वेद ऍक्टिंग अकॅडमी, आणि आज आपण बोलणार आहोत ऑडिशनबद्दल. हाय, मी संकेत ओक. मी गेली 18 वर्ष ॲज अ प्रोफेशनल ॲक्टिंग ट्रेनर म्हणून काम करतो. माझे अनेक स्टुडंट्स हे कमर्शियल ॲडमधून, फिल्म्समधनं, सिरियलमधनं, नाटकांमधनं उत्तमरित्या काम करतात आणि त्यांचं नाणं खणखणीत वाजवतात. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की या सगळ्यांना कमर्शियल व्यासपीठ कसं मिळालं, त्याचं सिलेक्शन ज्याला आपण ऑडिशन असं म्हणतो हे त्यांनी कसं क्रॅक केलं, अर्थात हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ऑडिशन. बरेच वेळा बरेच जण हे हिरोसाठी किंवा हिरोईनसाठी ऑडिशन द्यायला जातात, पण त्यांचा चेहरा हा हिरो किंवा हिरोईनसाठीचा नसतो. एक लक्षात घ्या, नाटकामध्ये तुमची इनर कपॅसिटी किंवा नाटकामध्ये तुमचा इनर टॅलेंट जो आहे त्यावर कास्टिंग केलं जातं, पण फिल्म किंवा सिरियल किंवा स्क्रीन हे माध्यम असं आहे की या माध्यमामध्ये तुमचा लुक हा प्रचंड महत्त्वाचा मानला जातो. सगळ्यात आधी तुमचा लुक त्या कॅरेक्टरला जातोय की नाही हे पाहिलं जातं. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं समजा कॅरेक्टर करायचं असेल एखाद्या फिल्ममध्ये किंवा सिरियलमध्ये, तर महाराजांसारखा दिसणारा किंवा महाराजांचे जे फोटोज किंवा जी स्केचेस अवेलेबल आहेत तर त्यासारखा किंवा त्याच्या जवळ जाणारा एखादा कॅरेक्टर असेल किंवा जवळ जाणारा एखादा अभिनेता असेल तर त्याचा पहिले विचार केला जातो. तसंच सांगायचं झालं तर स्क्रिप्टमध्ये लेखकाने जे लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये समजा लिहिलं आहे की एखादा गावाकडचा मुलगा आहे जो हिरोचं कॅरेक्टर प्ले करतोय, तो शेतकरी आहे, तो गावाकडचा मुलगा आहे, तर तशा पद्धतीचा दिसणारा एक अभिनेता जर ती ऑडिशन देईल तर ती ऑडिशन जास्त ऑथेंटिक वाटेल, जास्त जवळ जाणारी असेल. बरेच वेळा असं असतं की बरेच जण लीड रोलसाठी ऑडिशन द्यायला जातात पण त्यांचा चेहरा हा कदाचित कॅरेक्टर रोलसाठी जाणारा असतो. सो सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट अशी आहे की आपला चेहरा हा कुठल्या कॅरेक्टरसाठी जातोय ह्याचा विचार आधी आपल्याला करायला हवा. बऱ्याच चॅनल्समध्ये किंवा बऱ्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये त्यांच्या बोर्डवरती त्या कॅरेक्टरचे फोटोज लावलेले असतात, क्यों की सास भी कभी बहू थी किंवा अशा अनेक गाजलेल्या ज्या सिरियल्स आहेत त्या गाजलेल्या सिरियल्समधली गाजलेली कॅरेक्टर्स आहेत त्या गाजलेल्या कॅरेक्टर्सचे स्केच किंवा फोटोज हे लावले जातात. आणि त्याच्यानंतर ज्या सिरियल येतात त्या सिरियलमध्ये जेव्हा एखादं सासूचं कॅरेक्टर आहे, जेव्हा एखादं सुनेचं कॅरेक्टर आहे, जेव्हा एखादं हिरोचं कॅरेक्टर आहे, हिरोच्या मित्राचं कॅरेक्टर आहे किंवा एखादं मोलकर्णीचं कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टरसुद्धा पहिल्या फेमस झालेल्या सिरियलच्या कॅरेक्टरप्रमाणेच असावं अशा पद्धतीने ऑडिशन घेतली जाते. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला लुक किंवा आपली पर्सनॅलिटी ही एक्झॅक्टली कुठल्या कॅरेक्टरसाठी जाते. माझा लुक हा जर नोकराच्या कॅरेक्टरसाठी जातोय तर मी त्या रोलसाठी ऑडिशन द्यायला जायला हवी, जेणेकरून माझं तिथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्त वाढतात. माझा लुक हा जर हिरोसाठी जाणारा असेल तर मी हिरोसाठीच्या ऑडिशन्स द्यायला हव्यात आणि त्यासाठीची तयारीसुद्धा मला करायला हवी. सो सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की पहिले तुमचा लुक, तुमचं एज किंवा तुमचा अभिनय या सगळ्याच गोष्टी कुठल्या कॅरेक्टरसाठी जात आहेत. आपण सगळेजण टी व्ही बघतो, आपण सगळेजण सिरियल बघतो, आपण फिल्म्स बघतो. सो या सिरियलमध्ये किंवा फिल्ममध्ये अनेक पात्र असतात, अनेक कॅरेक्टर्स असतात आणि डेफिनेटली त्या अनेक पात्रांमध्ये असं एक कुठलं तरी कॅरेक्टर असतं की हे पात्र किंवा हे कॅरेक्टर मी खूप उत्तम पद्धतीने साकार करू शकेन. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या पात्राचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचे डायलॉग्स आपल्याला म्हणून बघायचे. अर्थात हा कॅरेक्टरायझेशनचा विषय आहे, याच्यावरती नक्की आपला पुढचा एखादा व्हिडिओ असेल तो तुम्ही नक्की बघा. ऑडिशनसाठीची तयारी त्यातला पहिला भाग हा आहे की तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीला, तुमच्या लुकला जाणारा कुठला रोल आहे तीच ऑडिशन तुम्हाला द्यायची आहे. ती सोडून तुम्ही दुसरी कुठली ऑडिशन द्यायला गेलात तर तुम्हाला ऑडिशन क्रॅक करण्यासाठी, ऑडिशनमध्ये सिलेक्ट होण्यासाठी तुम्हाला बराच वेळ जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ प्रपंच करण्यामागचा उद्देश एकच होता की तुम्हाला या इन्फॉर्मेशनचा किंवा या व्हिडिओचा किंवा यातून मी देत असलेल्या माहितीचा उपयोग व्हावा, अर्थात तुम्हाला तो उपयोग होतोय की नाही, झालाय की नाही, किंवा तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असतील, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. तुमचे जे काही प्रश्न असतील ज्याची उत्तरं तुम्हाला मिळत नाही आहेत आणि त्याबद्दल मी तुम्हाला बोलायला हवं आहे तर नक्की
तुम्ही ते प्रश्न विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये, आम्ही त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ करायचा नक्की प्रयत्न करू. तोपर्यंत थँक्यू सो मच आणि मेहनत घ्या आणि काम करत राहा.